आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. बिग बॉस मराठी सीझन 4 शेवटचं एलिमिनेशन नुकतंच पार पडलं. प्रसाद जवादे या सदस्याला एलिमिनेट करण्यात आलं. प्रसादच्या एलिमिनेशन नंतर उलट सुलट चर्चा रंगली आहे. चला तर मग प्रसाद जवादे विषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. प्रसादचा जन्म 1988. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. इयत्ता 5 कलापिनी संस्थेचं शेपटीचं शाप हे त्याचं पहिलं नाटक. इयत्ता 10 आल्यावर त्याने राज्य नाट्य स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली होती आणि त्या क्षणी त्याने अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं ठरवलं. आणि मग सुरू झाला प्रसादचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. नाटक, शॉर्ट फिल्म्स, ऑन स्टेज, बॅक स्टेज असे प्रवास करत करत प्रसाद एका निर्णायक वळणावर आला, जिथे त्याला महाराष्ट्राचा सुपरस्टार ही सुवर्ण संधी मिळाली. प्रसादने या संधीचं सोनं केलं आणि तो घराघरात पोहोचला. वर्ष 2006 झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेली वहिनी साहेब ही त्याची पहिली मालिका. या मालिकेतला त्याने साकारलेला विश्वास किर्लोस्कर अजूनही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवतोय. अरुंधती मालिकेतील विश्वास सरंजामे, लक्ष्मी वर्सेस सरस्वती या मालिकेतील रघुराम नाखवा, तर कुलस्वामिनी मालिकेतील अभय या त्याच्या गाजलेल्या व्यक्तिरेखा. माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं. तर असे हे कन्यादान या मालिकेत त्याने कार्तिक ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. मराठी सोबतच बॉलिवूडमध्ये देखील प्रसादने त्याच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. गुरु, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, छिछोरे, मलंग, एक विलेन रिटर्न्स, हिरोईन्स या चित्रपटांमध्ये त्याने विविध व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. 2015 अँड पिक्चर्स या वाहिनीवरील एक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मालिकेतील त्याने साकारलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला. 2022 प्रदर्शित झालेली इंच बाय इंच या शॉर्ट फिल्मवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. आयुष्यातील अनेक चढउतार, यश अपयश, प्रचंड मेहनत, जिद्द या सर्वांच्या जोरावर प्रसादने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलंय. बिग बॉस मराठी सीझन 4 त्याचा आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी.